लातूरमध्ये एक भयानक अपघात घडला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर तालुक्यातील केणगाव आंबेजोगाई रस्त्यावर दगवाडी या ठिकाणी महामार्गावर तेलंगणाचा ट्रक आंबेजोगाईहून अहमदपूरकडे जात होता. त्यावेळी हा ट्रक दगवाडीत एका हॉटेलसमोर उभा होता. तेव्हा केणगावहून मोहगावकडे जाताना टाटा सुमो ट्रकला धडकले आणि हा अपघात घडला. या अपघातात विजयमाला गंगाधर शिरसाठ वय वर्षे 45 आणि सावित्री हरी शिरसाठ या मुलीचा जागीच मृत्यू झाला. टाटा सुमो चालक अच्युत शिरसाठ, जयश्री ज्ञानेश्वर शिरसाठ आणि त्यांचा एक मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी आंबेजोगाईच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. ते असंच असते रे. काय महागावची गाडी आहे त्या गाडीला उभा राहिल्या ठोकलं जेव्हा 4-5 गेली तर इथं जागेवर दोन 3 गेली दवाखान्यात 1 गेलं सगळी महागावची होते.